गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेने केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेस मार्गदर्शन करताना म्हटले. खानाव ग्रामपंचायत अंतर्गत नाईक कुणे येथील मंदिरात उसर कुणे घोटवडे नाईक कुणे आणि मल्याण या प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेस मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांसोबत संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील भाजप अलिबाग तालुका प्रमुख परशुराम म्हात्रे सरचिटणीस संतोष पाटील भाजप मुरुड तालुका प्रमुख महेंद्र चौलकर पंचायत समिती सदस्य उदय काठे ॲडव्होकेट संतोष पवार अलिबाग भाजप शहर प्रमुख ॲडव्होकेट अंकित बंगेरा सोपान जांभेकर कृष्णा कोबनाक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गेल प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीचा पुढाकार घेता गेलेला नाही आणि आता पुन्हा नव्याने विस्तार करायचा म्हणत आहे. अशा वेळेला आज त्या परिसरामध्ये विकासाची काम आहे कुठे आम्ही कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकतो, प्रकल्प उभा राहील त्यानंतर नोकऱ्या करू शकतो. याच्या ऐवजी जर इथल्या स्थानिकांचा आवाज जाणण्याचा प्रयत्न हे गेलचं प्रशासन करणार असेल तर प्रसंग पडला तर गेल बंद आंदोलन बंद आंदोलन सुद्धा आम्हाला करावं लागेल आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला ताकद पडावी लागेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.